इट्स बीन अ लॉंग जर्नी फॉर मी, कारण मी विदर्भातल्या एका छोट्याशा तालुक्यातनं येते, मलकापूरमधनं, आणि तेव्हापासनं सिनेमाचं मॅजिक मला वेड लावणारं होतं अगदी लहानपणापासनं. त्यानंतर मग पुण्याला आले, लॉ कॉलेजला गेले, त्यानंतर एफ टी आय बद्दल कळालं, मग एफ टी आयमध्ये गेले, तिथे टॉप केलं. त्याच्यानंतर मग हळूहळू एकदा सुजयने बोलवलं ऑडिशनसाठी आणि थँकफुली त्यांनी ऑडिशन घेतली, आणि इट वॉज अनलाईक एनी अदर प्रोसेस. सो खूप एक्साइटेड आहे आत्ता. ही भाषा मला खूप तशी डिफिकल्ट होती, कारण विदर्भात आम्ही सहसा हिंदीचा प्रयोग फार करतो, म्हणजे बोलताना क्या वे किधर वे तू, अशा पद्धतीचं बोलणं आम्हाला रेग्युलर. त्यानंतर पुण्यात आल्यावर मी हळूहळू मराठी, प्रॉपर मराठी आपण ज्याला म्हणतो पुस्तकी मराठी, ते शिकले. त्याच्यानंतर इथे मला बऱ्याच लोकांनी मदत केली, सत्याप्पा मोरे पर्टिक्युलरली आणि विराट स्वतः, त्यांनी मला ॲक्सेंट तो समजवला. सो दर डायलॉगच्या आधी ते मला थोडंसं ट्रेन करायचं की असं अशा पद्धतीने बोलायचं आहे. सो दॅट वॉज पिक्चरमध्ये आणि ह्याच्यात अगदी साधी गंमत अशी आहे की केसरी आम्ही खूप आधी शूट केला होता, आणि मला थोडं केसांसोबत एक्सपेरिमेंट करायला आवडतो, आणि मधल्या काळात मला काही लवकर काम मिळत नव्हतं, ही इंडस्ट्री इज व्हेरी डिफिकल्ट. सो त्यामुळे मी म्हटलं की काम मिळत नाही तर निदान मी माझं केसांचं हे पूर्ण करतो. तो गेटअप फिल्मसाठी होता, ही मी खरी आहे. रेग्युलर माल मी बरेच वर्ष झाले मी आय कीप एक्सपेरिमेंटिंग विथ माय हेअर. तुम्ही माझे जुने फोटो पाहिले तर एका फोटोत पिवळे केस असतील, एकात हिरवे आहेत, कधी शॉर्ट आहेत. एकदा मी टक्कल सुद्धा केलं होतं, एक झिरो कट मारला होता, बट आय थिंक आय कॅरीड इट वेल. आय होप हा लुक पण आवडतोय सगळ्यांना. मी तेव्हा एफ टी आयची एक डॉक्युमेंटरी फिल्म शूट करत होती, डिप्लोमा फिल्म माझ्या बॅचमेटची, आणि तेव्हा मला फेसबुकच्या मेसेंजरवरती सुजयचा मेसेज आला होता. सो लाईक एनी अदर ऑडिशन मी म्हटलं की ऑडिशन देते, पण माझी आत्तापर्यंतची ऑडिशन देण्याची प्रोसेस कधी सक्सेसफुल झाली नव्हती, कारण की कास्टिंग डिरेक्टर्स असतात, बऱ्याच प्रोसेसेस असतात, आणि मला जोपर्यंत मी डिरेक्टरशी बोलत नाही तोपर्यंत मला कळत नाही की कॅरेक्टर कसं अप्रोच करायचं. पण ही ऑडिशन सुजयने स्वतः घेतल्यामुळे इट वॉज व्हेरी सिम्पल. ह्याच्यामध्ये सगळे मोठे मोठे कलाकार पण आहेत. बरोबर. हा महेश पाजेकर आहे, बरेच असे विक्रम गोखले आहे, तर तुला त्यांच्याबद्दलचा काम करण्याचा एक्सपिरियन्स कसा वाटला? खूप छान. विक्रम काकांबरोबर मी खूप आधी एक झीच्या प्रॉडक्शनसाठी आम्ही एक शूट करत होतो नाटक, ते नाही झालं काही कारणामुळे, पण त्यामुळे मी त्यांना ओळखायची. तर ते फार फ्रेंडली आहेत, असं कोणी मला जाणवू दिलं नाही की पहिली फिल्म आहे किंवा काहीच नाही. व्हेरी स्मूथ. गाणे मला पर्सनली आय एम व्हेरी स्ट्रॉंगली ओपिनियनेटेड अबाउट सॉन्ग्स किंवा म्युझिक, माझी खूप स्ट्रॉंग चॉईस आहे, पण ह्याचे गाणे फार मेलोडी आहेत. आय लव्ह इट. मग अगदी स्क्रॅच ट्यून मी ऐकली होती हे असं पाहिलंच वगैरे, बट इट स्टेड विथ मी. अपेक्षांना तर काही लाजच नाही हो, अपेक्षा फार आहेत, पण आता बघूया, आता ऑडियन्सच्या सुपूर्त करतोय. होपफुली यू लाईक इट. थँक्यू व्हेरी मच. केसरी आता तुम्ही बघितलंच आहे, किती मेहनत होती विराटची. कारण मी पण त्यावेळी म्हणजे कोल्हापुरात माझा आखाडा असतो आणि तिथे माझ्याकडे ही मुलं असतात शिकायला, आणि त्यावेळी ते सुरुवात जी होती की अरे हे सोपं नाही आहे, त्याचा खुराक काय असतो, असं काय तिला परवडणार आहे काय ते वगैरे वगैरे वगैरे. पण मी या मुलाला बघितलं ना, काय मेहनत आहे, आणि सुजय डहाकेबरोबर काम करणं हे अजून एक मोठी म्हणजे खूप चॅलेंजिंग गोष्ट असते. कारण ह्या मुलांनी तुम्ही बघितले जेवढे शॉर्ट्स, तर मला वाटतं सुजय डहाकेने कोणताही असं वन शॉट ओके केलेलं नाही, किंवा शॉर्ट दिला आणि ओके केलं नाही. त्यांनी त्याला जेवढं सॅटिस्फॅक्शन मिळत नाही, किंवा एक छोटी छोटी गोष्ट आपण त्याचे सगळे सुजयचं फिल्म बघत आलं तर त्या त्यावेळी ते त्या गोष्टी करत आलं. तर ह्या फिल्ममध्ये ते वेगळं होतं ना, ते सगळ्या मेहनत, ते चढणं, धावणं, तर ते ग्रेट आहे. त्यामुळे विराट
विराटला अक्षरशः म्हणजे त्याला हॅट्स ऑफ टू हिम. आणि बाकी महेश जी आहेत, मी आहे, अजून पण बरेचसे लोक आहेत. उमेश जगताप नावाचा एक सुंदर ॲक्टर आहे यामध्ये, विक्रमजी आहेत, त्यामुळे सगळे बाकी अशी टीम छान घेतलेली आहे सगळी. आणि या दोघांनी म्हणजे हिरोईननीसुद्धा तिनेसुद्धा खूप छान काम केलं आहे. मी आत्ताच्या ॲटायरमध्ये दिसलेली मुलगी आणि त्या ॲटायरमध्ये दिसलेली मुलगी टोटली वेगळी आहे, त्यामुळे खूप छान. आणि मला तर खूप वेगळा रोल करायला मिळाला अगेन, म्हणजे बॅक टू बॅक खूप आता 3-4 फिल्म येत आहेत आणि मला खूप आनंद आहे की ह्या 3-4 फिल्ममध्ये वेगवेगळं काम आहे, त्यामुळे हे तर अतिशय वेगळं काम आहे. तुम्ही ज्यावेळी बघाल त्यावेळी तुम्हाला कळेल. त्यामुळे सगळ्यांनी ही केसरी एकतर नाव छान आहे, परत एक मातीतलं आणि म्युझिक मला खूप आवडलं. मी आज प्रथम ऐकलं म्युझिक, त्यामुळे मला प्रफुल्लचंद्रचं म्युझिक खूप आवडलं आणि खूपच मातीतलं संगीत आहे किंवा मातीतले आवाज आहे. जे पण आवाज आहेत ते सुद्धा नवीन आहेत गाणारे बरेचसे, 2-3 रॅप आहे. अगेन माझा अजून एक फिल्म आहे बोनस, त्यातही रॅप आहे, इथेही रॅप आहे. आणि हाही रॅप करणारा युग खूप आवडला मला आणि मी आजच ऐकलं त्याला, त्यामुळे खूप छान. आणि मला असं वाटतं एक वेगळी फिल्म आहे आणि लोकांना खूप आवडेल. आणि सुजय डहाके नेहमीच वेगळं काहीतरी एक काम करण्याचा प्रयत्न करत असतो, वेगळा विषय आणण्याचा प्रयत्न करत असतो, त्यामुळे मला खूप आवडतात असे डिरेक्टर्स. त्यामुळे इव्हन तो मी आता विकून टाकलेला आहे ती पण समीर पाटील, अगेन वेगवेगळा मेसेज देण्याचं. म्हणजे मला असं वाटतं की नुसतं एंटरटेनिंग करण्यापेक्षा काहीतरी देणं आपण लागतो, ते देणं हे कुठेतरी देत असतात आणि वेगळं करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे हॅट्स ऑफ टू दिस एंटायर टीम आणि सुजय डहाके, थँक्यू. माझा रोल वस्ताद आहे, एक म्हणजे आखाडा आहे त्याचा, मी ओनर आहे आणि मी शिकवणार आहे त्यांना. आणि ही हा प्रथमतः माझ्याकडे असतो आणि मग नंतर मी त्याला सगळं सांगतो की एवढे पैसे लागतील, असं लागेल, तसं लागेल, म्हणून तो दुसरीकडे जातो आणि मेहनत करायला लागतो. मग त्याला महेशजी भेटतात आणि मग त्याच्यामध्ये जो प्रोग्रेस आहे तो होत जातो आणि अल्टिमेट नंतर फायनल ह्याच्यामध्ये सुद्धा माझे जे वस्ताद, माझी जी मुलं आहेत ती ह्याच्यावर फाईट करतात आणि मग काय होतं ते सगळं फिल्ममध्ये तुम्हाला बघायला मिळेल. नमस्कार, माझं नाव विराट मडके. मी केसरीमध्ये बलराम जाधवची भूमिका साकारली आहे. माझी पहिली फिल्म आहे आणि सुजय डहाकेसारख्या डिरेक्टरबरोबर मला काम करायची संधी मिळते आहे. संतोष रामचंदानी जे आमचे प्रोड्युसर आहेत त्यांच्यामुळे संधी मिळते आहे आणि खूप मोठ्या मोठ्या कलाकारांच्या समोर मला पहिल्यांदा असं काहीतरी करायची संधी मिळते आहे, इतका मोठा रोल करायची संधी मिळते आहे. ह्याच्याबद्दल मी खरंच खूप थँकफुल आहे आणि स्वतःला लकी समजतो असा मला चान्स मिळाला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ही फिल्म पहलवानांची फिल्म आहे. ही स्पोर्ट्स फिल्म असली तरी
आता केसरी महाराष्ट्र केसरी या आपल्या महाराष्ट्रात घडणाऱ्या एका मोठ्या प्रतियोगितावर आधारित आहे. कुस्ती हे त्याचं काय जीव आहे हा सिनेमाचा, आणि कुस्तीवर हा सिनेमा पूर्ण घेतलेला आहे. महाराष्ट्राच्या मातीत आणि महाराष्ट्राच्या कल्चर आणि संस्कृतीमध्ये रुजलेला जो खेळ आहे कुस्ती आहे, आणि त्याच्यावरती हा सिनेमा आम्ही बनवतो. स्टारकाची निवड कशी केली? आम्ही ऑडिशन घेतले अनेक. जो हिरो होता तो आम्हाला कोल्हापूरमधूनच हवा होता, त्यामुळे मला तो एका नाटकामध्ये सापडला आणि म्हटलं की जाऊन तो ट्रेन हो आणि बॉडी बनवेल तोपर्यंत आपण हा सिनेमा पिक्चरायझेशनला घेऊन जातो. त्या मुलांनी भयंकर मेहनत घेतली, पूर्ण बॉडी त्यांनी तयार केली, त्यांनी आखाड्यामध्ये जाऊन ट्रेनिंग घेतली, कोल्हापुरात याला गंगावेश तालमीत आणि मोतीबाग तालमीत तो ट्रेनिंगला जायचा खास, आणि त्याला महाराष्ट्र केसरी हिंद केसरी अशा ट्रेनर्सनी त्याला ट्रेन केलं. पात्रांची निवड ही मुद्दामून नवीन घ्यायचं एक कारण हे होतं की नुसताच एक बॉडी असलेला हिरो हा सिनेमा करणं अवघड होतं. हा सिनेमा भयंकर फिजिकल ॲक्टिव्हिटी डिमांड करतो, आणि जर जरा जरी चूक झाली शूटिंग करताना तर एखादा हात मान पाठ काही मोडू शकतो. त्यामुळे पहिला तो स्पोर्ट्समन हवा, मग तो ॲक्टर हवा, तरच मग काय म्हणू या सिनेमाला खरं रूप आलं. त्यामुळे आणि माझी कायम त्यामुळे असं पात्र निवडली, आणि माझी कायम अशी स्टाईल राहिली. तुम्ही शाळापासून जर बघितलं तर सगळे जे हिरो हिरोईन किंवा मुख्य पात्र असतात ते सगळे नवीन लहान मुलं किंवा नवीन असतात, आणि मग त्याच्या आजूबाजूला मी ही सगळी मोठी कलाकारांची लाईन लावतो आणि त्यांना एक काय म्हणू महत्त्वाचे कॅरेक्टर्समध्ये आणायचा. तुझे केसरीमध्ये व्हरायटीज दिलेली आहेत, बेसिकली स्पोर्ट्स एक अँगल आहे, स्पोर्ट्स आहे, म्हणजे लव्ह स्टोरी आहे, त्याच्यामध्ये बरंच काय रॅप आहे, हे सगळं निसर्ग सुचलं. तुम्ही जर माझे सिनेमे पाहिलेत तर ते नॉर्मली असे थोडेसे फ्युजनच असतात. म्हणजे शाळा आपण आला तेव्हा तो त्याचा लुक हा खूप इंटरनॅशनल होता, पण तो होती खूपच एकदम सिम्पल महाराष्ट्राची स्टोरी. तसंच पण तुम्हाला बघायला मिळेल, कारण असं सांगता येणार नाही, पण कदाचित शिक्षण माझं बाहेर झालं आहे परदेशात सिनेमाचं, त्यामुळे मग सगळा इन्फ्लुएन्स म्हणा हा तिकडचा येतो आणि माझ्या सिनेमांना आपोआपच तो लुक मिळतो आणि ती काय म्हणतात एक भावना पण मिळते आणि माझ्या शिक्षणातून ते जास्त. मी स्वतः तरुण आहे, आत्ता कंटेम्पररी आहे, लोकांमध्ये वावरतो, ते माझ्या आजूबाजूला पण त्या सगळ्या यंगच आहेत, त्यामुळे माझा तो यंग स्वभाव माझ्या सिनेमात होता आणि मला हे सगळे मग मिक्स ऑफ कल्चर बघायला मिळतं. तुम्हाला मेसेज द्यायचा का असं आहे का? ऑफकोर्स, म्हणजे सिनेमात मोठा मेसेज हाच आहे की एक स्पोर्ट्समन तयार होतो कसं आणि त्यामागे कष्ट किती असतात एका स्पोर्ट्समनच्या मागे, आणि याच्यात तर कुस्ती आहे म्हणा, पण हाच फॉर्म्युला तुम्ही कुठल्याही स्पोर्टला लावू शकता. आणि मेहनत ही तेवढीच आहे, तुझ्या क्रिकेटर व्हायचं आहे, फुटबॉलर व्हायचं आहे, ॲथलेटिक व्हायचं आहे, साधं काय म्हणतात एक मॅरेथॉन रनर जरी व्हायचं आहे, किंवा हल्ली आलेलं आपण म्हणतो की ट्रायथलॉन किंवा आयर्न मॅन, हे सगळ्या ज्या कॉम्पिटिशन आहे हे जर व्हायचं आहे तर तुम्हाला काय करावं लागतं, किती मेहनत आहे स्पोर्ट्समन घडवायला, ते सगळं तुम्हाला याच्यात बघायला. बरं, गाण्यांबद्दल काय सांगतो? म्युझिक गाणी ए व्ही प्रफुल्ल चंद्र यांनी बनवलेली आहेत, आणि बरंच एक वर्ष झालं आम्ही ही गाणी बनवत होतो. खूप वेगवेगळ्या आणि खूप क्रिएटिव्ह लोकांनी ही गाणी लिहिली आहे. क्षितिज पटवर्धननी एक गाणं लिहिलं, वैभव जोशींनी एक गाणं लिहिलं, नागराज मंजुळे, संजय साठे, हे दोघं मित्र आहेत आणि त्यांनी मिळून एक गाणं लिहिलं. सो मजा आली या सगळ्या प्रोसेसमध्ये. मी काय केलं होतं की खूप लिरिसिस्टला कॉन्टॅक्ट करून ही काय धून पाठवली होती आणि मला ते एक्झॅक्ट शब्द मी शोधत होतो, त्यामुळे ह्या पर्टिक्युलर आत्ता जे लिरिसिस्ट आहेत आमचे त्यांच्याबरोबर माझं सगळ्यात जास्त काय शब्दांमुळे सगळ्यात जास्त छान जुळलं आणि प्रत्येकाने खूपच म्हणजे 6-6 महिने घेतलेत एखादं गाणं लिहिलं, मग एखादा शब्द नाही पटला की तो या या फिल्मच्या पॅलेटमध्ये जात नसेल तर तुम्ही काढायला पाहिजे. एक छान असं कोलॅबरेटिव्ह एफर्ट झाला हा सगळा आणि मजा आली गाणी. प्रेक्षकांना काय मेसेज असेल? प्रेक्षकांना मेसेज देईल की खूप दिवसांनी म्हणेन मी की एक असा सिनेमा आला आहे जो काहीतरी तुमचं मनात हलवेल, काहीतरी तुमचा कोर हलवेल, आणि ॲज वेल ॲज
भयंकर मोटिवेट करून जाईल. जर तुम्ही स्पोर्ट्समन असाल, तुम्ही जिम करत असाल किंवा तुम्ही एक नॉर्मली फिट राहायचा प्रयत्न करत असाल, तुम्हाला ही फिल्म खूपच प्रेरणा देईल. थँक्यू व्हेरी मच. पिक्चर बद्दल तुमच्या रोलबद्दल सांगा. मी यामध्ये विराटच्या वडिलांचा म्हणजे बलरामच्या वडिलांचं कॅरेक्टर करतो आनंद. माझा त्याला दुसरी करायला विरोध असतो, डिटेलमध्ये सांगत नाही, पण असं आहे की माझा त्याला अपोज आहे काही वेगवेगळ्या कारणामुळे. पण फिल्ममध्ये शेवटी शब्द आहे पण एवढ्या काही गोष्टी एकतर कॅरेक्टर करायला खूप मजा आहे, माझ्या कॅरेक्टरविषयी बोलायचं, कारण खूप असं आपल्याला असं असं वाटत असतं की आपण जरा काय म्हटलं अर्धी माझी अभिनय न करता करणारं काम करता यावं. तर मला असं वाटतं जरा थोडंसं सुजयने ते माहिती काढून घेतलं असं. प्रेक्षकांना काय मेसेज द्या? कृपा करून 8 तारखेला फिल्म बघा, कारण 100% पैसे खूप सगळ्या गोष्टी आहेत त्यामध्ये, त्यामुळे तुम्हाला फिल्म बघायला खूप आवडतं. थँक्यू थँक्यू थँक्यू. मैं जब ये पिक्चर मतलब मैं अपना जब स्टडीज़ कर रहा था तब मेरे जो बैचमेट्स थे वो सुजय जी को जानते थे, उनमें से कुछ लोग जो हमारे एल्यूमनाई थे जो हमसे पहले पास आउट थे, तो उन्होंने हमें सुजय जी से मिलाया. तो जब मैंने ये पढ़ा मतलब जब यानी ये स्क्रिप्ट सुनी तो मुझे ऐसा किसी तरीके से वो मोटिवेट मुझे भी किया मूवी ने, स्क्रिप्ट ने, और मुझे लगा कि नहीं इससे तो बनना बहुत ज़रूरी है. क्योंकि लाइक आपको इम्पैक्ट जब आप चाहते हो कि आपकी फर्स्ट एंट्री हो तो आपको लगता है कि उसका कुछ इम्पैक्ट पड़ना चाहिए, कि ऐसा नहीं कि आपने बना दी वो आई चले ना वो अलग बात, बट आई निकल गई वो अलग बात होती है, बट कुछ इम्पैक्ट उसका डेफिनेटली होना चाहिए सोसाइटी पे. तो ये एक मैसेज छोड़ता है कि हाउ यू कैन मेक द बॉडी और कितना आपको एफर्ट हर चीज़ में देना पड़ता है, चाहे आपके पास पैसा हो या ना हो, बट आपका एफर्ट देना बहुत ज़रूरी होता है हर चीज़ में, तभी जाके आप सक्सेसफुल हो सकते हैं. तो उसका ये पूरा इसमें सिखाया गया है, तो इसीलिए मुझे लगा था कि ये मूवी का बनना बहुत ज़रूरी है. आपका एक्सपीरियंस कैसे था? ये एक्सपीरियंस मेरा बहुत अच्छा था, बहुत न्यू था मेरे लिए, क्योंकि मैं जस्ट पास आउट था और मेरे को डायरेक्टली ऑन फील्ड में जाके ये कुछ बना रहा था, तो हर चीज़ें मेरे लिए डिफ़िकल्ट थी और हर चीज़ें न्यू थी. हर एक लाइक हम छोटी से छोटी एक दिन की भी प्रॉब्लम होती थी तो वो मेरे लिए बहुत नई थी, क्योंकि मैं कभी उस चीज़ से गुजरा नहीं था. तो उस सबको उस चीज़ से निकलना मतलब जो मुझे उसने डेफिनेटली पिक्चर ने मुझे निखारा ही है, कहीं पे भी मुझे मतलब कम नहीं किया, मुझे निखार के निकली है. तो मेरे लिए बहुत अच्छा एक्सपीरियंस था ये. मैं दर्शकों को यही बोलना चाहूँगा कि आप देखिए ये मूवी और आप खुद ही नहीं, जो इंसान खुद मोटिवेट मतलब बहुत सारे लोग ऐसे होते हैं जो अपने बच्चों को सब कुछ देते हैं बट स्टिल उनके बच्चे बोलते हैं कि नहीं हमें ये नहीं है वो नहीं है. या इस मूवी में हमने दिखाया है कि कैसे आप उनको मोटिवेट कर सकते हैं कि इस बंदे के पास कुछ भी नहीं है, कैसे वो अपनी स्ट्रगल लाइफ को झेलते हुए सारा आगे बढ़ रहा है. तो वही मैं बोलना चाहूँगा, आप उसके लिए देखिए, आप सिर्फ अपने लिए नहीं अपने बच्चों को दिखा सकते हैं सारी चीज़ ये कर सकते हैं कि कैसे वो लाइफ में आगे मोटिवेशन देना बहुत ज़रूरी है. ये मोटिवेशनल पिक्चर है, बहुत आपके लिए सही रहेगी.